नमस्कार मित्रांनो, श्री यूडी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहेत। आपण भूगोल विभागाचे विद्यार्थी बे भाग 3 सेमिस्टर 5 भूगोल पेपर क्रमांक 9 चा आपण अभ्यास करीत आहोत। लोकसंख्या भूगोल यामध्ये मित्रांनो आपण कोणती 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ पॉप्युलेशन ज्योग्राफी, लोकसंख्या भूगोलाची ओळख, पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्येचे वाढ व वितरण, पॉप्युलेशन डायनॅमिक्स लोकसंख्येतील बदल आणि पॉप्युलेशन कॉम्पोजिशन लोकसंख्येची रचना या 4 प्रकरणांचा अभ्यास आपण करणार आहोत। मित्रांनो त्यापैकी आपण एक प्रकरण अभ्यासलेलंच आहे, लोकसंख्येतील वाढ व वितरण। आता आपण दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत, लोकसंख्येतील बदल। यामध्ये आपण 3 गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। लोकसंख्येच्या बदलाची संकल्पना, लोकसंख्येतील जन्म प्रमाण व लोकसंख्येचे मृत्यू प्रमाण या 3 गोष्टींचा अभ्यास आपण यात करणार आहोत। यामध्ये लोकसंख्येतील बदलाची संकल्पना, जननदराची संकल्पना, जननदराचे प्रकार, जननदराचे कारण, परिणाम, मोजमाप अशाच प्रकारे आपण मृत्यता किंवा मृत्यूदर, मृत्यूदराची संकल्पना, प्रकार, कारण, परिणाम व मोजमाप या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत। यामध्ये आपण लोकसंख्या बदलाची संकल्पना पाठीमागच्या क्लासमध्ये आपण अभ्यासलेली आहे। याशिवाय जनन म्हणजे काय, जनन क्षमता म्हणजे काय, यातील या 2 वाक्यातीलही फरक, जनन व जनन क्षमता यातील फरक या सर्व गोष्टींचा अभ्यास पाठीमागील क्लासमध्ये आपण केलेला होता। मित्रांनो जनन जेव्हा एखादा जन्म होतो त्या जन्मामुळं अनेक गोष्टींमध्ये बदल होतात। साधारणपणे ज्या कुटुंबामध्ये बालक जन्माला येतं त्या कुटुंबामध्ये बदल होतो, त्या कुटुंबाची रचना बदलते। त्रिकोणी कुटुंब असेल तर चौकोनी होतं, दुहेरी कुटुंब असेल तर तिहेरी होतं, म्हणजे रचना बदलते, कुटुंबाची संख्या बदलते। 2 असतील तर एकानं भर पडल्यामुळे 3 होतं किंवा 3 असतील तर एकानं भर पडल्यामुळे 4 होते, संख्येत बदल होतो। याशिवाय समाजामध्ये बदल होतो, समाजामध्ये एक नवीन पाहुणा आला, कुटुंबामध्ये एक पाहुणा आला, समाजामध्ये पाहुणा आला,
किंवा राष्ट्रामध्ये पाहून आला तर राष्ट्राच्या एकूण लोकसंख्येमध्ये बदल होतो. म्हणून तर याला आपण म्हटलं आहे लोकसंख्येतील बदल किंवा पॉप्युलेशन डायनॅमिक्स किंवा लोकसंख्येची गतिमानता. जन्म हा काय करतो की लोकसंख्येत बदल घडवून आणतो. मित्रांनो, या जन्माचा आईवरती अधिक परिणाम होतो, तिच्या शरीरावरती अधिक परिणाम होतो आणि नंतर एकूण कुटुंबाच्या संपूर्ण नियोजनामध्येही पूर्णपणे बदल होतो. भविष्यकाळासाठी या बालकांना काय शिकवायचं, भविष्यकाळासाठी या बालकाची उदरनिर्वाहाची सोय काय करायची, अशा अनेक गोष्टींचा उहापोह, चर्चा, नियोजन त्या कुटुंबामध्ये होते. आणि अशाच प्रकारची चर्चा, नियोजन संपूर्ण राष्ट्रासाठी सुद्धा होत असते. म्हणजेच लोकसंख्येतील हा बदल किंवा हा जन्म फक्त आकड्यानंच त्याच्यामध्ये बदल होतो असं नाही, तर इतरही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. की जसं राष्ट्राची एकूण लोकसंख्येमध्ये वाढ झाली, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा नियोजनामध्ये एकूण लोकसंख्येच्या वाढीमुळे बदल करावे लागले, दर उत्पादनामध्ये बदल करावे लागले, ह्या अनेक गोष्टी, अनेक बदल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जन्माचा किंवा जननदराचा आपल्याला सखोल असा अभ्यास करायचा आहे. जननदराचा किंवा मृत्यूदराचा अभ्यास हा लोकसंख्येमध्ये दर हजारी असा केला जातो. या ठिकाणी आपण जन्मदराचे किंवा जन्मदर मापनाचे किंवा व्यक्त करण्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. किती प्रकारे जन्मदर मोजला जातो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जन्मदर चार प्रकारे अभ्यासला जातो. ढोबळ जन्मदर, सामान्य किंवा साधारण जन्मदर, वय सापेक्ष जन्मदर आणि एकूण जन्मदर, अशा चार प्रकारे जन्मदर मापनाचे किंवा व्यक्त करण्याचे प्रकार आहेत. आणि यामध्ये मित्रांनो, जन्मदर हा बहुधा किंबहुना नेहमीच दर हजारी लोकसंख्येपाठीमागं काढला जातो, अभ्यासला जातो. यामध्ये प्रथम आपण ढोबळ जन्मदर पाहू. याची व्याख्या आहे, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील एका वर्षातील दर हजार लोकसंख्येमागे जन्मलेल्या अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय, किंवा ढोबळ जन्मदर असे म्हणतात. असो, ढोबळ जन्मदराची व्याख्या आपल्याला सांगता येते. म्हणजे प्रति हजारी लोकसंख्येच्या पाठीमाग जन्माल्या आलेल्या अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय. आता हा जन्मदर कसा काढला जातो यासाठी एक सूत्र आहे. ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्माला आलेल्या अर्भकांची संख्या भागिले त्या प्रदेशातील त्या वर्षाची मध्यमवर्षीय एकूण लोकसंख्या
किंवा मध्यवर्षीय सॉरी मध्यवर्षीय एकूण लोकसंख्या. काही पुस्तकामध्ये आपल्याला त्या वर्षाची एकूण लोकसंख्या असंही आपल्याला पाहायला मिळेल. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्या वर्षाची एकूण लोकसंख्या व दुसरं आहे त्या वर्षाची मध्यवर्षीय एकूण लोकसंख्या. मध्यवर्षीय एकूण लोकसंख्या कशी काढली जाते? तर एखाद्या वर्षाची सुरुवातीची लोकसंख्या हा एक आकडा घ्यायचा, त्या वर्षाची वर्षाच्या शेवटच्या लोकसंख्येचा आकडा घ्यायचा, या दोन्हींची बेरीज करायची, त्याला दोननं भागायचं म्हणजे सरासरी काढायची, ती साधारणपणे मध्यवर्षीय एकूण लोकसंख्या असते. गुणिले 1000. पहा पुन्हा एकदा मध्येच सूत्राचं विश्लेषण करावं लागल्यामुळं पुन्हा एकदा मी सूत्र 1:7 मध्ये आपण पाहूया. एका वर्षात जन्मलेल्या अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची मध्यवर्षीय एकूण लोकसंख्या गुणिले 1000. याच्या सहाय्यानं लोकसंख्येतील ढोबळ जन्मदर काढला जातो. उदाहरणार्थ एका प्रदेशात वर्षभरात 200 अर्भके जन्माला आली असून त्या प्रदेशाची लोकसंख्या 4000 आहे, तर हे सूत्रामध्ये 200 भागिले 4000 गुणिले 1000 असं मांडणी केली जाईल. आणि याचे उत्तर मित्रांनो 50 येतं. आणि याप्रमाणे या ठिकाणचा ढोबळ जन्मदर प्रति हजारी 50 इतका आहे असा सांगितला जातो. प्रति हजारी 50 इतका आहे असं सांगितलं जातं. दुसरा जो जन्मदर मापन करण्याचा प्रकार आहे तो सामान्य किंवा साधारण जन्मदर. मित्रांनो या ठिकाणी हा जो काही जन्मदर आहे, पहिला जन्मदर हा ढोबळ आहे. यामध्ये त्या गावातील पूर्ण लोकसंख्येचा विचार केलेला होता, परंतु या ठिकाणी थोडासा बदल केलेला आहे. हा बदल आपल्याला व्याख्येतून व सूत्रातून लक्षात येईल. हा प्रजोत्पादनक्षम वयातील स्त्रियांनी एका वर्षात जन्म दिलेल्या मुलाच्या किंवा अर्भकाच्या संख्येच्या संदर्भात सांगितला जातो. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण लोकसंख्या विचारात न घेता प्रजोत्पादनक्षम वयातील स्त्रियांच्या प्रमाणानुसार जी काही बालकं जन्माला आलेली आहेत त्यांचा विचार करून सामान्य किंवा साधारण जन्मदर काढला जातो. यासाठीचं सूत्र आहे सामान्य जन्मदर बरोबर एका वर्षात जन्माला आलेल्या किंवा जन्मलेल्या, दोन्हीचा अर्थ एकच आहे,
एका वर्षात जन्मलेल्या अर्भकांची संख्या भागिले प्रजोत्पादनक्षम वयातील स्त्रियांची संख्या। म्हणजे मित्रांनो गुणिले 1000, एका वर्षात जन्मलेल्या अर्भकांची संख्या भागिले प्रजोत्पादनक्षम वयातील स्त्रियांची संख्या गुणिले 1000। या सूत्राच्या साह्याने सामान्य जन्मदर काढला जातो आणि हा सामान्य जन्मदर मित्रांनो जो काढलेला आहे तो प्रजोत्पादनक्षम वयातील स्त्रियांच्या संख्येचा विचार करून काढलेला आहे। मग प्रजोत्पादनक्षम वय कोणतं तर साधारणपणे या ठिकाणी हे वय 15 ते 49 काही पुस्तकांमधून किंवा काही तज्ज्ञांच्या मते तर काही पुस्तकांच्या मते हा 15 ते 45 अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा वयोगट सांगितला जातो आणि या वयोगटातील स्त्रियांना प्रजोत्पादनक्षम वयातील स्त्रिया असं म्हणतात आणि यांचा विचार करून हा सामान्य किंवा साधारण जन्मदर काढला जातो। यानंतर मित्रांनो वय सापेक्ष जन्मदर, यामध्ये हा जन्मदर विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांच्या संख्येच्या संदर्भात सांगितला जातो। हा जन्मदर विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांच्या संख्येच्या संदर्भात सांगितला जातो। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वयोगट करावे लागतात, जसं की 15 ते 45 किंवा साधारणपणे 50 ही काही पुस्तकांमधून असे जर कालावधी प्रजोत्पादनाचा मातेचा विचारात घेतला तर कसे गट पडतील, 5-5 वर्षाचे गट पाडावे लागतील किंवा 10-10 वर्षाचे गट आपल्याला त्या ठिकाणी चालू शकतील। या 5 किंवा 10 वर्षाचे गट, उदाहरणार्थ वय वर्ष 15 ते 20 या वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांच्या संख्येच्या संदर्भात आपल्याला वय सापेक्ष जन्मदर काढला जाईल। किंवा वयोगट दुसरा आपल्याला सांगता येईल 20 ते 25, तिसरा वयोगट 25 ते 30, चौथा वयोगट 30 ते 35, पाचवा वयोगट 35 ते 40, सहावा वयोगट 40 ते 45, सातवा वयोगट 45 ते 50 असे वयोगट करून त्या विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या विचारात घेऊन वय सापेक्ष जन्मदर सांगितला जातो आणि यावरून मग मित्रांनो सूत्र होतं वय सापेक्ष जन्मदर बरोबर विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या
विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या भागिले त्या वयोगटातील स्त्रियांची एकूण संख्या गुणिले 1000। विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या भागिले त्याच वयोगटातील स्त्रियांची एकूण संख्या गुणिले 1000। मित्रांनो, हे वारंवार रिपीट करण्याचं कारण इतकंच आहे की हे आपल्याला समजायला हवं, आपल्याला आकलन व्हायला हवं, कारण प्रत्यक्ष आपण समोरासमोर काउन्सिलिंग करत नाही आहे, अप्रत्यक्षरित्या आपल्याला हे समजून घ्यायचं आहे। हा ऑनलाईन एज्युकेशनचा तोटा आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणून मी वारंवार हे रिपीट करतो आणि या सूत्रानुसार वय सापेक्ष जन्मदर काढला जातो आणि तो मित्रांनो आपल्याला वर दिलेल्या माहितीप्रमाणे काढला जाईल। उदाहरणार्थ एका वयातील एका प्रदेशातील मुलांची संख्या 3000 व स्त्रियांची संख्या 15000, अर्थात या ठिकाणी विशिष्ट वयोगटातील स्त्रियांची संख्या विचारात घेऊन हा काढायचा आहे आणि त्यानुसारच ही आकडेवारी आहे। मग 3000 भागिले 15000 गुणिले 1000 हा या ठिकाणी आकडे मोड केल्यानंतर 3000 भागिले 15000 गुणिले 1000 बरोबर 200 आपल्याला जो काही अंक मिळतो तो वय सापेक्ष जन्मदर दर हजाराला 200 आहे। यानंतर मित्रांनो चौथा जन्मदर मापन करण्याचा प्रकार आहे तो म्हणजे एकूण जन्मदर। मित्रांनो हा एकूण जन्मदर निरनिराळ्या वय सापेक्ष जन्मदरांच्या बेरजेस एका वयोगटातील वर्षाने गुणून आलेल्या आकड्यास 1000 भागल्यास हा जन्मदर मिळतो। म्हणजे मित्रांनो आपण तिसरा जो जन्मदर मापन करण्याचा प्रकार पाहिला वय सापेक्ष जन्मदर, त्यामध्ये आपण बघितलं की प्रजोत्पादनक्षम माता त्यांच्या विशिष्ट वयोगटात मध्ये म्हणजे 15 ते 45 किंवा 50
या विशिष्ट वयोगटामध्ये छोटे छोटे वयोगट करून आपण 15 ते 20 असं उदाहरण पाहिलं होतं, 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 असे गट करून प्रत्येक वयोगटानुसार आपण जन्माला आलेली बालक आणि त्या वयोगटातील स्त्रियांची संख्या यांचा विचार करून वय सापेक्ष जन्मदर काढला होता, त्या निरनिराळ्या वय सापेक्ष जन्मदराच्या बेरजेस एका वयोगटातील वर्षाने गुणून आलेल्या आकड्यास 1000 ने भागल्यास हा जन्मदर मिळतो. उदाहरणार्थ मित्रांनो, सूत्र आहे एकूण जन्मदर बरोबर वय सापेक्ष जन्मदरांची बेरीज. भागिले 1000 गुणिले एका वयोगटातील वर्षे. समजा एका प्रदेशातील वय सापेक्ष जन्मदर 200 असून वयोगटातील वर्षे 40 आहेत, तर ही आकडेवारी 200 भागिले 1000 गुणिले 40 अशी मांडणी होईल. आणि मित्रांनो, याचं उत्तर 8 इतकं येईल. आणि मग याप्रमाणे एकूण जन्मदर 1000 ला 8 इतका आहे असं आपणास सांगता येईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण 4 प्रकारे जन्मदर मोजता येतो हे आपण पाहिलं. त्यामध्ये ढोबळ जन्मदर, सामान्य जन्मदर, वय सापेक्ष जन्मदर व एकूण जन्मदर यांचा समावेश होतो. यातील उदाहरणही आपण पाहिली. या सर्व गोष्टींच्यासाठी आपण प्रत्यक्ष संदर्भ ग्रंथ हाताळणे, आकडेमोड करून पाहणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं याचं आकलन होईल. लोकसंख्येतील बदल यामध्ये जनन व जननाचे मापन या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे. तेव्हा वेळेच्या अभावी या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.